अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या होऊन घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे। शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते उल्हास पाटील यांनी नामदार गिरीश महाजन यांचे नेतृत्व स्वीकारत आज अचानकपणे भाजपामध्ये प्रवेश केला आहे। उल्हास पाटील भाजपावासीय झाल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये मोठी खिंडार मात्र आज पडली आहे। गत 2 नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता, त्यामुळे आताची त्यांची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे। गोद्री येथील कांग प्रकल्पाच्या वळण रस्त्यावरील मोऱ्या बांधकामाचा शुभारंभ लघुपाट बांधारे विभागाच्या अभियंता आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज करण्यात आला। सिमेंट पाईपच्या मोऱ्या बांधण्यासाठी सुमारे 38 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून यामुळे गोद्री ग्रामस्थांना फायदा होणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।